प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं, मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. सांगलीत कोरोनाचा धुमाकूळ. गेल्या 3 दिवसात 204 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. महापालिका क्षेत्र बनले हॉटस्पॉट. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. गेल्या 3 दिवसात तब्बल 204 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. परवा दिवशी 75, काल 67 आणि आज 62 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. सांगली मिरज कुपवाड हे महापालिका क्षेत्र कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. तब्बल 254 रुग्ण महापालिका क्षेत्रात सापडले आहेत. सांगली जिल्ह्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हजाराकडे निघाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यात आटोक्यात आलेल्या कोरोनाने जिल्ह्यात धडाका लावला आहे. रोजच मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. आजपर्यंत जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 904 इतका आहे, तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 433 इतकी आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यांची संख्या 26 पोहोचली आहे. उपचाराखालील म्हणजेच ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 443 इतकी झाली आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.